नहीं बाबा, डॉक्टर बोला कॉफी पीना, मैं तो जिंदगी में कभी कॉफी नहीं पी, ये उम्र हो गई थी। काही जणांचा गैरसमज आहे, लक्षात ठेवा एक गोष्ट, लक्षात ठेवा मुलींचा कसला टेन्शन आहे, अरे नको करूस। नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज आई घरी आहे, घरी आहे म्हणजे आई हप्त्यातून दोन दिवस कामाला जाते, आणि आजचा दिवस आई जरा घरी आहे। आई काय बनवलं नाश्त्याला, एकदम कायदेशीर पद्धतीने काय बनवलं ते सांगा मला, आताच सांग। अरे नाश्त्याला लाईट लावू दे, लाव लाव बोल। तर मित्रांनो, आईनी बनवलेले आहेत एकदम मस्त पैकी। आई कसले पराठे? बटाट्याचे, बटाट्याचे पराठे विथ सॉस आणि काय ब्रेड। शिकलीस कुठून यार सगळ्या गोष्टी तू? शिकली कुठून काय, अनाडी बिनाडी समजलंस काय मला? नाही तसं नाही, म्हणजे एकदम फटाफट चटकेपट, म्हणजे मी आंघोळीला जाऊन यायच्या अगोदर आई नाश्ता बनवते, असं नाही की दोन तास पहिला बनवायला घेते ना। तो आंघोळीला गेला काही तर लगेच नाश्ता तयार, आंघोळी करून आला का नाश्ता लगेच त्याला खायला। थँक्यू थँक्यू थँक्यू। आणि काही जणांचा गैरसमज आहे, लक्षात ठेवा एक गोष्ट, लक्षात ठेवा कि आईने कालच्या ब्लॉग मध्ये म्हटलं होतं, म्हणजे बोलली होती आई, स्वागत आहे तुमचं आपल्या असं पाहिजे चॅनलवर। तर मी आता कामावरून आले, त्या प्रतिभाला पा करायला जायचं होता कि मी आताच कामावरून आले। तर काही जणांचा असा गैरसमज आहे की आईला आता पण कामाला पाठवतो किंवा आई पण आता कामाला जाते, तर हा तुमचा गैरसमज आहे। आई कामाला जाते ते आईची शेतानी जी आहे तिचे खूप उपकार आहेत, आणि आई त्याच्यामुळे तिथे कामाला जाते। आता पण ना ती बोलवत जबरदस्ती करत ना मी हिला जबरदस्ती करत, एक उपकार असतात आपल्यावरती स्टार्ट टू एंड पर्यंतचे, ते उपकार आपल्याला मरस्तवर फेडायचे असतात। आणि तिथे आई जाऊन फक्त भाजी का, म्हणजे हाताखाली छोटं मोठं काम कर, भांडी कपडे लादी हे सगळं काहीच नाहीये, आणि एक आमच्यावर मेहरबानी आहे म्हणून मी पण तिला बोलतो की ठीक आहे तू जाऊ शकतेस। मी पण हल्ली नोकरी सोडली आहे, 6-1 महिने झाले, सगळ्यांना माहितीच असेल, जे माझे फॅमिली मेंबर जुने आहेत पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असेल की हल्ली मी नोकरी सोडली, आणि का सोडली ह्याचा मी अजून उत्तर दिलेलं नाहीये। ते जेव्हा कळेल तेव्हा जे आता असे बोलतायत की का कामाला पाठवतो संजोग भाऊ, का रिकाम टेकडाय घरी बसलाय, त्याची उत्तर तुम्हाला सगळे मिळतील। म्हणून विचार करून कमेंट करा बिंदास, तसं काय प्रॉब्लेम नाही, आता कमेंट केली तरी तुम्हाला उत्तर नंतर मिळणारच आहे, पण कायदेशीर कायदेशीर। आणि सांगायचं म्हटलं काय, पोरगा तर माझा बोलतो घरात बस, म्हणजे मिस्टर पण बघा तू कामाला जाऊ नको, तू आता एवढ्या वर्ष काम करत ना। बच्चाला काय बेटा काय करतो तू, खेळतो कसा खेळतो बाई, मारशील बिरशील माझ्या तोंडावर कसा खेळतो बेटा तू? अरे वा वा वा, आणि टकला काय बोलतो तुझा, बरा आहे ना, बरं आहे ना सगळं, व्हेरी गुड। चल एक उमा देतो पप्पाला, बेटा उमाला दे पप्पाला, पप्पाला उमा देतो, आग तुमचा असा गैरसमज होते, मुलगा कामाला पडणार तसं काहीच नाही। आज ती मी एवढ्या 25-30 वर्ष झाली त्या मॅडम कडे काम करते, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल, पण तिला एवढा माझ्या बरोबर लगाव आहे, सुन तर कुछ काम नाही करणार संजोग भाई, उसको हफ्ते में दो बार क्यों नहीं होना। मॅडम मला विचारते मम्मी को आने देव प्लीज, अरे मी बोलो मॅडम आप क्यों ऐसा पूछ रहे, आपकी तो बहुत उपकार है हमारे ऊपर, एवढा तिचं आम्ही मरू तरी आम्ही तिचे उपकार फेडू शकत नाही, पण एक माणसाच्या म्हणजे कसं नाही, माणुसकीच्या नात्याने मी जाते, ह्याच्या नात्याने नाही जात। आणि आई 2 दिवसच जाते, पण मॅडमचा कॉल आला होता की अरे संजोग भाई वो हमारा जो नौकर है वो थोडा गाव गया 1 महिने गेले, तो प्लीज मम्मी को भेजेगा क्या? मला मॅडम आप ऐसा प्लीज प्लीज बोलो मत, डायरेक्ट हम लोग को बोल सकते हो कि मम्मी को भेज करके। मग बरोबर आहे, कारण आम्हाला जेव्हा गरजेला होतं तेव्हा आम्ही खरंच मॅडमला न सांगता मॅडमने आम्हाला सगळं काही दिलेलं आहे आईच्या आजारपणासाठी। संजोग बोलत मॅडम मी तुम्हाला पैसा दे देगा, तर मॅडम बोलली नाही नाही मी पैसा सुनंदा का बीमार का पैसा लेगा ही नाही, म्हणजे आईच्या आजारपणाचे पैसे मॅडमने अजूनपर्यंत घेतलेले नाही, जेवढे पण लागले असतील 40,000-50,000। हा पण जेव्हा उसने आम्ही मागतो कुठल्या गोष्टीसाठी तर ते आम्ही आमचं देणं भाग आहे आणि ते आम्ही पूर्ण क्लिअर करतो, देते पण पटकन का संजोग मॅडम आम्हाला, अरे मॅडम ऐसा प्रॉब्लेम आहे देतो तर देते, पण आमचा भाग आहे की आम्हाला त्यांना द्यायचंय आणि आम्ही क्लिअर करतो, म्हणून त्या मॅडम आमच्यावर भरोसा ठेवून आम्हाला अमाऊंट देतात। आणि प्लीज अशी कधी कमेंट करू नका, माझा पोरगा भक्कम आहे, छोटी मोठी कामं करतो, असा घरात बसून राहत नाही। अरे बच्ची माझी, बोल तुला काय बोलायचंय बेटा, बोल तुला काय बोलायचंय, काय बोलायचंय तुला, हा चिठ्ठी पाहिजे तुला,
चॉकलेट चिच्ची म्हणजे चॉकलेट आहे ना बेटा. कुठे ठेवले चॉकलेट? तिथे ठेवले. मग तू कसा खातो? व्हेरी जुअर नोज. अरे व्हेरी जुअर टंग टंग. अरे व्हेरी युअर हँड. अरे वा फिंगर्स फिंगर्स बच्चा फिंगर. व्हेरी युअर फिंगर्स. अरे वा वा लेग कुठे लेग? लेग कुठे लेग? लेग व्हेरी युअर लेग. अरे बच्चा पाय मारते. ठीक आहे ठीक आहे. चला पप्पा कडक उम्मा दे कडक कडक उम्मा. चिची कुठे बेटा? चिची कुठे? चिच्ची म्हणजे चॉकलेट आहे ना. तर तुम्ही चिच्ची म्हणजे चिच्ची छान झाला. इथे आम्ही सगळं खाली करून ठेवलं कारण बच्चा सारखा सारखा मागत असतो. आता तुम्ही बोला असाल अरे यार प्रतिभा एकदम शांत शांत. प्रतिभा काय काल तुझी स्पा बी गेली? हेअरची स्पा केली तरी पण ती एवढी शांत आहे. मी काल स्पा करायला गेलेली कारण की आई लवकरच आली कामावरून आणि कल्पना ताईला पण बोलवलेलं तर त्या दोघींनी वेदांतला सांभाळला त्याच्यामुळे मी स्पा करायला गेली. नाही तर मला एवढे दिवस मी बोलते जायचंय मला स्पा करायला पण टाईमच भेटत नव्हता. तू बरी सुनेला स्पा बी करून देते हो आणि स्वतः तर आपली राहते बुद्धी माझ्याशी. आता आईचा पण नवीन लुक येणारच आहे थोड्या दिवसात. आता नाश्ता करून आपण कामाधंद्याला लागायचं आपल्या. पण हो लवकरच कायदेशीर गुड न्यूज आहे. गुड न्यूज म्हणजे ती गुड न्यूज आहे कायदेशीर वेगळी माझ्यासाठी गुड न्यूज आहे आणि तुम्हाला पण खूप आनंद होईल हे ऐकून लवकरच. आणि आपले व्हिडिओ जे पॅटर्न आहे ते थोडेसे चेंज होणार आहे आता. काय? हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. व्हिडिओचे पॅटर्न थोडेसे चेंज होणार आहे आणि खरंच आई बरोबर बोलली. हा बरोबर आहे कारण की खरंच पॅटर्न चेंज होणार आहे. 2000 years later. आता माझी सटकली आहे. तर मित्रांनो नाश्ता वगैरे झाला आणि डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. आईचं डोकं सारखं दुखतंय त्याच्यामुळे डॉक्टरकडे चाललं आहे. आणि आई बघा फुल चष्मा बिष्मा लावून आहे. तू तर एकदम लुकच चेंज करून टाकलं तुझं. लुक चेंज नाही, ऊन जास्त आहे ना. मग डोळ्याला त्रास होतो का? ऑपरेशन झालेलं ना तर उन्हाकडे बघून एकदम डोळे पण लोकांना तर वाटत तुझं शायनिंग मारायला चष्मा बिष्मा घातलाय कायदेशीर जसं मी शायनिंग मारायला चष्मा घातलाय. आता माझी सटकली आहे. अरे शायनिंग बिगिनिंग काय नाही रे बाबा. ऊन जास्त पडलं तर डॉक्टरकडे चालले जरा. डोकं जाम दुखतंय. बघूया काय सांगतात ते. आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा बच्चा आम्हाला खाली सोडायला येतो कारण मागे लागतोय बघा तोंडातला बोट काढायचा. चला चला बच्चा आला. बच्चा येतोय आमच्या बरोबर. सुजल पण क्लासला जाऊन आलाय सकाळी सकाळी. सुजलचे क्लासेस चालू झाले आहेत म्हणजे कम्प्युटर क्लास हा 12वीचे नाही. प्रतिभा पण एकदम कायदेशीर उभी आहे मागे. तर चला मी आईला घेऊन जातो डॉक्टरकडे. घरी आल्यावर सांगतो डॉक्टर काय बोलले. तर मित्रांनो फायनली आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलेलो आहे आणि आईला गोळ्या खायला सांगितलेल्या आहेत डॉक्टरने नेहमीप्रमाणे. डोकं हे डॉक्टर साहेब बोलले की तू टेन्शन घेत असेल. कसलं टेन्शन घेतेस? कसलं टेन्शन घेऊ बा, चांगली खाऊन पिऊन आहे. अरे पण ते डॉक्टर साहेब बोलते तू टेन्शन घेते कसलं? काय समजत नाही मला. मी कशाला टेन्शन घेत? खाते माझ्या मर्जीने. मी कामाला जायचं जाते माझ्या मर्जीने. जेवढं खायचं ते खाते. अजून कसलं टेन्शन घ्यायचं? अजून कसलं टेन्शन असू शकतं सुजलीला? मुलींचं कसलं टेन्शन आहे? लग्न नको करूस. सुजल कसलं टेन्शन असेल? मुलींचं कसलं टेन्शन यार? मुली येत आहेत जात आहेत हसतायत नाचतायत व्हिडिओ बनवतायत. मुलींचं कसलं टेन्शन घेतेस तू? काय मुलीला काय जाच बीच करतो का काय? मी तू तुझ्या मनाला समज. आम्ही नाही बोलत. अरे मग आता सुजलने डायरेक्ट आता सुजलच्या पण घरात काहीतरी गोष्टी होत असेल म्हणून डायरेक्ट सुजल बोलला की आई मुलींचं टेन्शन घेते. मग खरं सांग तुला टेन्शन कसलं आता? हे कसलं टेन्शन आहे? अरे पण तुझ्या मस्तीमध्ये इथे काय बोलणार. मी मस्त बसती का हस्ती प्रो झालो असतो ना इथे. आता मग पोरींचा टेन्शन घेऊ. पोरी चांगले त्यांच्या घरी आपले खाऊन पिऊन सुखी हसून केलो नाही. पोरींचं नो टेन्शन मला ना. पोराचं टेन्शन मला. सुनेचं म्हणजे सुनेचं टेन्शन. सुनेचं कसलं टेन्शन घेऊ? खाते पिते करते मस्त राहते. तिचं कसलं टेन्शन घ्यायचं बाबा? मग तुझा ब्लड प्रेशर हाय होतो. तुझं डोकं सारखं दुखतं. काय समजत नाही रे मला. एका डॉक्टरांकडे गेलं तर ते बोलतात कॉफी प्या. दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलं ते बोलतात कॉफी पिऊ नका चहा पिया. हे कसं झालंय? डॉक्टर साहेबांकडे गेलो होतो तर त्या डॉक्टर साहेबांना चहा आणून दिली. तर त्यांनी एक विचारलं फॉर्मॅलिटीच्या हिशोबाने मला चहा पिओ गे? म्हणलं नाही थँक्स नो थँक्स. आईला विचारलं चहा चाय पिओ गे? आई बोलते नाही मी कॉफी पिती हूँ. तर तो डॉक्टर साहेब बोलतो ना अरे तुम तो बडे आदमी. आई बोलते बडे बिडे नाही बाबा. आई काय बोलूस तू?
मेरे बड़े बीड़े नहीं बाबा, डॉक्टर बोला कॉफी पीना, मैं तो जिंदगी में कभी कॉफी नहीं पी, ये उम्र हो गई थी। चाय अपने अच्छी काली नहीं तो गोरी, दोनों में से कौन सा भी चाय पीने का। मैं नंतर त्याच्यावरून 5 मिनट की स्पीच चालू झाली डॉक्टर साहब, अरे कॉफी में तो ये होता है तो उससे चाय से ज्यादा कॉफी में 20% वो रहता है। अरे मैं बोलो डॉक्टर साहब, उधर वो डॉक्टर साहब ये कॉफी पीने बोलते हैं, आप चाय पीने बोलते हैं, अरे सुनेंगे तो किसका सुनेंगे यार, हम लोग पागल हो जाएंगे ऐसे अलग अलग एडवाइस दे देंगे तो। तर त्याच्यामुळे मग त्यांनी गोळ्या वगैरे दिल्यात, आता बघू गोळ्या खाऊन जर इथं आता 2-4 दिवसामध्ये डोकं दुखायचं नाही राहिलं तर डायरेक्ट कायदेशीर डोक्याचं MRI काढायलाच लागेल कसं पण करू ना, आताच सांगते। भीतीचं नाही, आता तू कशी बाहेर उन्हात अनातून जाते येते, अरे उन्हातानं सवाल नाही येत रे, पण मी पहिला पण उन्हातानं जायचं। बरोबर आहे, पण डोळ्यांचं ऑपरेशन पण झालं ना तुझ्या, तर प्रेशर येतो ना थोडस डोक्यावर, तरी आपण बघू काहीतरी चांगल्या डॉक्टरकडे दाखवू एकदाची, आणि आपल्या फॅमिली मेंबरला पण सांगू, कारण त्यांच्या पण घरी कधी असे काय प्रॉब्लेम झाले त्यांना पण ते पण थोडे अलर्ट राहतील त्या गोष्टीसाठी। बरोबर आहे, नाहीतर असं नको की पहिलाच माहिती ना काय चाललंय इथे। हा तर चला घ्या काळजी, तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र।